राज्य सरकारने जारी केलेल्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी दरम्यान नगरमध्ये दुकानदार आणि महापालिकेच्या पथकामध्ये वाद निर्माण होत आहेत. सोमवारी भिस्तबाग चौकातील एका वस्त्र दालनात कंपनीकडून आलेल्या प्लास्टिकच्या वेष्टनावरील कारवाईला दुकानदारांनी विरोध केला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनीही या दुकानात येऊन व्यावसायिकांची बाजू घेत कारवाई आधी योग्य मुदत देण्याची मागणी केली आहे. राज्य शासनानं जारी केलेल्या प्लास्टिक बंदीची नगरमध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या पथकाकडून शहरात ठिकठिकाणी दुकानांची तपासणी केली जाते. या प्लास्टिकच्या पिशव्या उत्पादने जप्त करण्यात येत असून संबंधितांना दंड आकारण्यात येतोय. सोमवारी महापालिकेच्या पथकानं भिस्तबाग चौकातील सुशांत वस्त्र दालनात जाऊन तपासणी केली. यावेळी प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या कपड्यांवर आक्षेप घेत महापालिकेच्या पथकानं दंड भरण्यास सांगितलं. त्यामुळे सुशांत दालनाच्या मालकांनी अन्य व्यापारी व्यावसायिकांना एकत्र करीत या कारवाईला विरोध केला. कपडे व्यवस्थित राहावेत यासाठी कंपनीच ते प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळून पाठवते, त्यावरून होणारी कारवाई चुकीची असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी या दुकानात येऊन व्यापारी व्यावसायिकांची बाजू घेतली. महानगरपालिकेचे काही अधिकारी या प्लास्टिकच्या बंदीच्या बाबतीत या दुकानामध्ये आले होते. खरं म्हणजे व्यापारी याच्या विरोधामध्ये नाही, म्हणजे प्लास्टिक बंद करू नका असं व्यापारी म्हणतच नाही, परंतु त्याच्यामध्ये स्पष्टता नाही. काय नियम आहे, कोणते काय, काही त्याचं काहीच नोटिफिकेशन आहे कोणत्याही व्यापाऱ्याकडं नाही. इथं जे अधिकारी येतात ते दादागिरी करतात आणि त्यांच्याकडून त्यांना पैसे द्या किंवा हे 5,000 रुपये द्या. तुम्ही सकाळी सकाळी जर अधिकारी त्या दुकानात आले, त्याची विक्रीच जर 5,000 झाली नसेल तर तो 5,000 देणार कुठून? त्याच्यानंतर ते कशासाठी दिले पाहिजे? तुम्ही ऑथोराईज माणसं आहेत का नाही हे दाखवलं पाहिजे ना का बाबा हे मी ऑथोराईज आहे. अगं कोणी घुसलं आणि त्याला द्यायचे? आणि म्हणून असे अनेक प्रश्न व्यापाऱ्याचे. ते व्यापारी आज संघटित झालं त्यांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो, का संघटित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संघटित होण्याशिवाय दुसरं काहीच राहिलं नाही आपल्या हातामध्ये. आणि म्हणून याचा विरोध करणे, काय सत्यता आहे त्याच्यामध्ये हे समजून घेणे. आणि आता यांनी माल भरलेला आहे. माल काय एका दिवसासाठी आणला जात नाही, वर्षावर्षाचा माल स्टॉकमध्ये असतो. त्या सगळ्या स्टॉकवर ते हेच आहेत, प्लॅस्टिकच आहे. ते जर प्लॅस्टिक काढलं तर ते जुनं होऊन जाईल. 2 दिवसामध्ये त्याच्यावर इतकी धूळ आहे का, 2 दिवसामध्ये सगळी धूळ त्याच्यावर साचल आणि ते खराब होऊन जाईल. लोक म्हणतील हे काय वापरलं, जुना माल तुम्ही विकून राहिले का? आणि म्हणून हे सगळ्यात चुकीच्या पद्धती आहेत. लोकांना विश्वासात, व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन जे असे कारवाई करतात त्यांनी व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं पाहिजे आणि नंतर कारवाई केली पाहिजे. शहरामध्ये पूर्वीपासून व्यापाऱ्यावरून उभी राहिलेली, जेव्हा शिवसेनेचं राज्य होतं 1.5 वर्ष आपण ऑक्ट्राय बंद केला होता. महाराष्ट्रामध्ये एकमेव नगर शहरामध्ये ऑक्ट्राय बंद केलेलं फक्त शिवसेना 1.5 वर्ष. आणि त्याच्यामुळं या नगर शहरामध्ये शिवसेना नेहमी व्यापाऱ्याच्या बाजूने उभी आहेत. व्यापाऱ्याचे जेही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आमचे मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही निश्चित मांडू. याच्यामधून काय आपल्याला सुटका करता येईल ती निश्चितपणे आपण करू. कारवाई करण्याआधी संबंधितांना मुदत देणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं. नगरमधील व्यापारी व्यावसायिकांनी जुन्या प्लास्टिक मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत मागितली आहे. श्री सुशांत पाईपलाईन रोडवरचं दुकान आहे माझं कपड्याचं. महानगरपालिकेची 2 माणसं आली होती, तर त्यांनी प्लास्टिक बंदी म्हणजे जे पॅकिंगचं मटेरियल आहे ते सुद्धा अलाउड नाही असं सांगतात आहे. पण आता टोटली 99% आमचं दुकानचं ते प्लास्टिक मटेरियलशिवाय मटेरियलच येत नाही. सगळं ते वरून जे आलेलं आहे तेच पॅकिंग आहे सगळं. तर ते म्हणजे हे सुद्धा चालत नाही. त्याबद्दल तुम्हाला 5,000 रुपये दंड करतो असं ते पावती देतात. पण आम्ही काय पावती हातामध्ये घेतली नाही. तर बाकी सगळ्या कापडी व्यापारी असोसिएशनवाले सगळ्यांना बोलवलं आहे. आता ते पुढून आणि भैया राठोड यांना सुद्धा कल्पना दिली. मी कस्टमर म्हणून दुकाने जात असतो, परंतु एक गोष्ट यात मान्य आहे की व्यापाऱ्यांचं प्लास्टिक बंदीला पूर्ण सहकार्य आहेच आणि प्रत्येक व्यापारी हा सुशिक्षित असून त्यालाही वाटतं की प्लास्टिकमुळे होणारं जे नुकसान आहे ते दूर झालं पाहिजे, त्यासाठी प्लास्टिक बंदी आवश्यक आहे हे मान्य असलं तरी पण त्याला पर्याय जर सुचवता आला तर फारच उत्तम. लवकरात लवकर पर्याय सुचवावा. पण जे प्लास्टिक विरोधी दुकानी जाऊन अधिकारी त्या ठिकाणी पावती फाडतात आणि सांगतात हे चालणार नाही ते चालणार नाही हे असं तुम्हाला दंड केलेला आहे तुम्ही 5,000 रुपये भरा, हे चुकीचं आहे. अगोदर या लोकांनी
प्रत्येक दुकानी जाऊन त्या दुकानदाराला कल्पना दिली पाहिजे की हे प्लास्टिक चालणार नाही, ते प्लास्टिक चालणार नाही, ह्या गोष्टी चालणार नाही, त्या गोष्टी. आणि दुसऱ्यांदा जर आम्ही आलो आणि त्यावेळेला जर आम्हाला ते आढळलं तर आम्ही तुम्हाला दंड करू, मग ते मान्य होईल. त्याबाबत निर्णय झालेला नसताना अशा कारवायांमुळे दुकानदार हैराण झालेत. यातूनच ठिकठिकाणी महापालिकेचे पथक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादी होतीये. सुशांत वस्त्र दालनात कारवाईसाठी आलेले पथक कारवाई न करताच निघून गेले. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.